नमस्कार मित्रांनो, आज 4 डिसेंबर 2021, आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात पाऊस पाहायला भेटू शकतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, तसेच कोणत्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे, ही एक छोटीशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, अत्यंत कमी वेळेत आपण ही अपडेट देण्याचा प्रयत्न करू, या कारणाने हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आमच्या मी बै राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील। मित्रांनो, महाराष्ट्रातील बहुतांश भागातील पावसाचा प्रभाव हा आज कमी होणार आहे, परंतु काही भागामध्ये पावसाची दाट शक्यता कायम राहणार आहे। तसेच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। तर आपण स्क्रीनवर पाहू शकता, नंदुरबार व नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे खेचून घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। यामध्ये कोकण विभाग, नाशिक विभाग तसेच पुणे विभागातील ढगाळ वातावरण पाहण्यास भेटेल। तर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। काही प्रमाणात काही भागामध्ये सर्व भागामध्ये हा पाऊस पाहायला मिळणार नाही, त्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता। दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तुरळक भागात हलक्या पावसाचा आपल्याला पाऊस पाहायला भेटेल। पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरात तुरळक पावसाची दाट शक्यता आहे व बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण पाहण्यास भेटेल। यातील काही भागामध्ये सूर्यदर्शन पाहण्यास भेटेल। तसेच अहमदनगर व अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि पावसाचा जोर पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे। नाशिक विभाग, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहण्यास भेटेल। पावसाची शक्यता कमी आहे, हलक्या स्वरूपात तुरळक भागामध्ये पाऊस पडत राहील। इतरत्र भागात मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या परिसरामध्ये वातावरण आपल्याला मोकळं वातावरण पाहायला भेटेल। या सर्व भागामध्ये आज सूर्यदर्शन राहील। त्यानंतर अमरावती आणि नागपूर विभागात पावसाची शक्यता नाही आहे। आजपासून महाराष्ट्रातील सर्व भागात पावसाची परिस्थिती बदलेल। आजपासून पाऊस कमी होण्यास सुरुवात होईल, परंतु थंडीची लाटी येणार आहे, थंडीचा जोर कायम राहील। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।